नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने गाडी चोरीची तक्रार नोंदवली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादी हे त्यांचे दुचाकी मोपेड गाडीने त्यांच्या ड्युटीवरून त्यांच्या घरी जात असताना त्यांना चक्कर आल्याने ते रोडच्या बाजूला गाडीसह पडले व 10 मिनिटांनी त्यांनी उठून पाहिले असता त्यांची हिरो ड्युएट मोपेड गाडी ही त्यांना दिसून आली नाही. तर त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये 1 जिओ कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन, HP कंपनीचे गॅस कार्ड तसेच ड्युएट गाडीचे इन्शुरन्स याप्रमाणे कागदपत्र होते. या प्रकरणी पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना 3 ऑगस्ट रोजी हसनबाग बालाजी नमकीनसमोर एक इसम संशयास्पद स्थितीत दिसून आला. तो गाडीसह पळून जाण्याच्या बेतात असताना त्याचा पाठलाग करून त्याला अत्यंत शिताफीने थांबवून शेख रफिक शेख वकील वय 44 वर्ष याला गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली. ते नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून चोरीच्या गाडीसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. किशोर मंडपे हे फिर्यादी आहे. हे ताजबाग समोरून जात असताना त्यांना चक्करून पडल्याने त्यांची गाडी बाजूला पडली. ती सदर गाडी ही कोणतरी इसम घेऊन निघून गेला. त्यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास सिद्धार्थ पाटील पोलीस हवालदार, नितीन मिश्रा, विनोद शिंगरे, प्रेम खैरकार यांची टीम करीत असताना पुरुषांच्या रेकॉर्डवरील आरोपी शेख रफिक शेख वकील याच्याकडे सदरची गाडी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची गाडी चोरी केली असे सांगितले. त्याचबरोबर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे पुष्टी यशोधरानगर येथे चोरीत गेलेली एक गाडी मिळाली. तसेच त्यासोबतच परत एक पॅशन गाडी मिळाली आहे. सदरबाबत कुठे गुन्हा दाखल आहे याबाबत अजून माहिती निष्पन्न होत आहे. सदरबाबत कुठल्या ना कुठल्या पुरुषाला गुन्हा दाखल असेल अशा प्रकारे 3 गाड्या त्याच्याकडून रेकॉर्ड करण्यात जप्त करण्यात आलेल्या आहे. सदरचा आरोपी रेकॉर्डवरचा चोरीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे करणारा गुन्हेगार आहे.